क्रेब्स साइकिल और टीसीए साइकिल ही स्टेप माइटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होते. सर हॅन्स क्रेब नावाच्या सायंटिस्टने या रिॲक्शनचा स्टडी केला म्हणून त्याला क्रेब सायकल म्हटलेलं आहे. आणि इथं जे ॲसिड बनलेलं आहे, पहिलं ॲसिड महत्वाचं, याच्यामध्ये 3COOH ग्रुप आहेत, कार्बोझायलिक ग्रुप आहेत, म्हणून त्याला ट्राय कार्बोझायलिक ॲसिड सायकल असंही म्हटलेलं आहे. पहिला कंपाऊंड जो बनतो तो सिट्रिक ॲसिड बनतो म्हणून त्याला सायट्रिक ॲसिड सायकल किंवा सिट्रिक ॲसिड सायकल असंही म्हटलं जातं. आणि या पाथवेच्या काही या पाथवे तसा तर हा कॅटाबॉलिझमचा पाथवे आहे, रिस्पिरेशन म्हणजे कॅटाबॉलिक प्रोसेस आहे, परंतु या पाथवेमध्ये बनणारे काही ॲसिड्स प्रोटीन बनवण्यासाठी वापरले जातात. एकच पाथवे कॅटाबॉलिझममध्ये पण पार्टिसिपेट होतो, ॲनाबॉलिझममध्ये पण पार्टिसिपेट होतो, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं ॲम्फिबोलिक पाथवे. एम्फीबोलिक पाथवे, दिस पाथवे अंडरगो कैटाबॉलिज्म एज वेल एज एनाबॉलिज्म ऑफ प्रोटीन्स, हेंस कॉल्ड एज एम्फीबोलिक पाथवे. ज्या 10 रिएक्शन इथं दिलेल्या आहेत, बघूया आता रिएक्शन कशा होतात. पहिली रिएक्शन ऑक्झालो ॲसिटिक ॲसिड, अ 4 कार्बन कंपाउंड कंबाइन्स विथ ॲसिटिल कोए, अ 2 कार्बन कंपाउंड इन प्रेझेन्स ऑफ सायट्रेट सिंथेटेज एन्झाइम टू प्रोड्यूस फर्स्ट कंपाउंड ऑफ दिस सायकल कॉल्ड ॲज सिट्रिक ॲसिड, 6 कार्बन कंपाउंड. या प्रोसेस मध्ये वॉटर ऍड होत आणि को एन्झाइम ए रिलीज होत. सो ऑक्झालो ॲसिटिक ॲसिड, अ 4 कार्बन कंपाउंड कंबाइन्स विथ ॲसिटिल कोए, अ 2 कार्बन कंपाउंड इन प्रेझेन्स ऑफ सायट्रेट सिंथेटेज टू प्रोड्यूस 6 कार्बन कंपाउंड, फर्स्ट कंपाउंड सिट्रिक ॲसिड और सायट्रिक ॲसिड. पहिला कंपाउंड सायट्रिक ॲसिड बनतो म्हणून याला सिट्रिक ॲसिड सायकल म्हटलेलं आहे. आणि यामध्ये COOH ग्रुप जे आहेत, COOH 3COOH ग्रुप आहेत, कार्बोझायलिक ग्रुप आहेत, म्हणून त्याला नाव दिलंय ट्राय कार्बोझायलिक ॲसिड सायकल, TCS सायकल. या प्रोसेसमध्ये वॉटर ॲड होणार आणि कोएन्झाइम ए बाहेर पडणार. नंतर सिट्रिक ॲसिड मधून वॉटर बाहेर पडतं ॲकोनिटेज एन्झाइमच्या प्रेझेन्समध्ये आणि Fe++ को फॅक्टरच्या मदतीनं डिहायड्रेशन होतं आणि सिस ॲकोनिटिक ॲसिड तयार होतं. एक नंबर रिॲक्शन झाली, ही 2 नंबर रिॲक्शन आहे. पुन्हा त्या सिस ॲकोनिटिक ॲसिड मध्ये वॉटर ॲड होत आहे ॲकोनिटेज आणि Fe++ प्रेझेन्स मध्ये, आणि आयसोसायट्रिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड सारखं सिट्रिक ॲसिड सारखं ॲसिड तयार होत, त्याला आपण आयसोसिट्रिक ॲसिड म्हणूया.
तीन नंबर रिएक्शन, त्यानंतर चार नंबरच्या रिएक्शन मध्ये आयसोसिट्रिक ऍसिड अंडरगो ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ डिहायड्रोजिनेज. जिथं जिथं हायड्रोजन बाहेर पडतात तिथं एन्झाइम असतं डिहायड्रोजिनेज. जिथं जिथं एटीपीचा संदर्भ येतो तिथं एन्झाइम असतं कायनेज. डिहायड्रोजन जिनेज आणि एमएन प्लस प्लसच्या प्रेझेन्समध्ये प्रोसेस होते आणि आयसोसिट्रिक ॲसिडचं कन्वर्जन ऑक्झालोसक्सिनिक ॲसिडमध्ये होतं. या प्रोसेसमध्ये जे हायड्रोजन बाहेर पडतात ते एनएडी ॲक्सेप्ट करतो आणि एनएडीएच टू तयार होतो. आणि इथपर्यंतचे सर्व कंपाऊंड्स कसे आहेत, सिक्स कार्बन कंपाऊंड्स आहेत. देन ऑक्झालोसक्सिनिक ऍसिड, ऑक्झालोसक्सिनिक ऍसिड इज कन्व्हर्टेड इनटू अल्फा कीटो ग्लुटारिक ऍसिड. ड्यूरिंग दिस प्रोसेस डी कार्बोझायलेशन टेक्स प्लेस. सीओ टू बाहेर पडतो म्हणजे कार्बन नंबर कमी होतो आणि मग हे फाईव्ह कार्बन कंटेनिंग कंपाऊंड तयार होतो. हे एकमेव रिस्पिरेशनच्या या ॲरोबिक रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये जे वेगवेगळे कंपाऊंड तयार होतात त्यामध्ये हे एकमेव ॲसिड आहे की ज्याच्यामध्ये पाच कार्बन आहेत. आणि एन्झाइम यूज केलं जातं डी कार्बोझायलेज. देन अल्फा किटो ग्लुटॅरिक ऍसिड अंडरगो ऑक्सिडेटिव्ह डी कार्बोझायलेशन. म्हणजे ऑक्सिडेशन पण होत आहे आणि डी कार्बोझायलेशन पण होत आहे जसं इथं झालं होतं. आणि सक्सिनिल कोए मध्ये कन्वर्जन होतं. त्यावेळी जे हायड्रोजन बाहेर पडतात ते एनएडी ऍक्सेप्ट करतो आणि एनएडीएच टू तयार होतो. एन्झाइम त्यासाठी डिहायड्रोजिनेज. त्याचबरोबर को एन्झाइम ए ॲड होतं आणि सीओ टू बाहेर पडतो कारण इथं ऑक्सिडेशन पण होतं आणि डी कार्बोझायलेशन पण होतं. ऑक्सिडेटिव्ह डी कार्बोझायलेशन. तुम्ही आत्तापर्यंत सिलॅबस जो फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन दोन्ही चॅप्टरमध्ये ऑक्सिडेटिव्ह डी कार्बोझायलेशन किती स्टेपमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेसमध्ये होतं असा जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुम्हाला माहिती आहे सी फोर पाथवेमध्ये मॅलिक ॲसिडचं पायरिविक ॲसिड बनताना ऑक्सिडेटिव्ह डी कार्बोझायलेशन झालं होतं. रिस्पिरेशनमध्ये ॲसिटिलेशनच्या प्रोसेसमध्ये पायरिविक ॲसिड टू ॲसिटिल कोए तयार होताना ऑक्सिडेटिव्ह डी कार्बोझायलेशन झालेलं आहे आणि या रिॲक्शनमध्ये पण ऑक्सिडेटिव्ह डी कार्बोझायलेशन झालेलं आहे. सक्सिनिल कोए आता हा किती कार्बन कंपाऊंड बनला, हा फोर कार्बन कंपाऊंड बनला आणि ही आहे रिॲक्शन नंबर सेवन. आता इथं सक्सिनिल कोए इज कन्व्हर्टेड इनटू सक्सिनिक ऍसिड. या प्रोसेसमध्ये जीटीपी तयार होतो. तर एनर्जी बाहेर पडते जीडीपी ऍक्सेप्ट करणार आणि जीटीपी तयार होणार. आणि जीटीपी हा अनस्टेबल फॉर्म आहे त्यामुळं त्याचं कन्वर्जन शेवटी एटीपी मध्ये केलं जातं कारण एटीपी हा मोर स्टेबल आहे. ॲनिमल्समध्ये जीटीपी बनतो, प्लांटमध्ये एटीपी डायरेक्ट इथं बनतात. एन्झाइम यूज केलेलं आहे थायोकायनेज. सो ड्युरिंग
conversion of succinyl CoA to succinic acid, some amount of energy is released, which is used in conversion of GDP to GTP, GTP to ATP in presence of thiokinase enzyme. त्यानंतर succinic acid हा 4 कार्बन कंपाउंड आहे. पुढे सगळे 4 कार्बन कंपाउंड आहेत. Succinic acid is converted into fumaric acid. During this process, hydrogens are released, which are accepted by FAD and forms FADH2 in presence of dehydrogenase enzyme. Then fumaric acid is converted into malic acid. इथं हायड्रेशन होत आहे. या प्रोसेसमध्ये हायड्रेशन होत आहे. फ्युमेरेज एन्झाइम यूज केलं जातं आणि वॉटर मॉलिक्यूल ॲड होऊन फ्युमेरिक ॲसिडचं कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये केलं जातं. आणि फायनली मॅलिक ॲसिड, आपल्याला माहित आहे 4 कार्बन कंपाऊंड, इज कन्वर्टेड इंटू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. During this process, hydrogens are released, which are accepted by NAD and forms NADH2 in presence of enzyme dehydrogenase. ही 10 नंबरची रिएक्शन आहे. अशा प्रकारे 10 रिएक्शन इथं होतात, 10 स्टेप इथं होतात आणि TCS सायकल कंप्लीट होतं. कंप्लीट ऑक्सिडेशन जे होतं आहे त्यामध्ये ही महत्त्वाची स्टेप आहे. आणि हे ब्रेकडाऊन होताना इथं NADH2 आणि FADH2च्या फॉर्ममध्ये एनर्जी मिळालेली आहे. TCS सायकलमध्ये रिॲक्शन नंबर 4, 6 आणि 10 NADH2 तयार होतात. रिॲक्शन नंबर 8 FADH2 तयार होतो. रिॲक्शन नंबर 7 GTP ATP तयार होतो. आणि या प्रोसेसमध्ये वॉटर मॉलिक्यूलचं काय आहे, एक वॉटर मॉलिक्यूल वापरला, दोन वॉटर मॉलिक्यूल, त्यानंतर 3 वॉटर मॉलिक्यूल, 4 वॉटर मॉलिक्यूल वापरलेले आहेत. H2O used, किती 4. H2O released, किती 1. अशा प्रकारे ही TCA सायकलची प्रोसेस मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असते. आता विद्यार्थ्यांच्या मनात शंका असतात की हा पाथवे आपण लक्षात कसा ठेवायचा, कारण इतके सगळे ॲसिड्स इथं आहेत त्यामुळं लक्षात ठेवायला कठीण जातं. आता प्रत्येकजण वेगवेगळे आयडिया करतात. आम्ही शिकत असताना एक आयडिया केली, तुम्ही वेगळी आयडिया करण्यापेक्षा आहे ती आयडिया मी सांगतो त्याप्रमाणे बघा. चित्रा चव्हाण नावाची एक मुलगी होती आणि तिच्यावर आयुब नावाच्या मुलाचं प्रेम होतं. आयुब तिच्याकडे बघून ओये ओये म्हणला. ते पाहिलं पोलिसांनी, त्याला टाकलं तुरुंगात. आणि त्याचप्रमाणे सविता शेटे नावाची मुलगी होती,
तिच्याकडे पाहून फारूक मनेर पण ओए ओए म्हणला. चित्रा चव्हाण वर आयुबचं प्रेम, तो तिच्याकडे पाहून ओए मोए म्हणला. पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकलं. सविता शेटेकडे पाहून फारूक मनेर पण ओए ओए म्हणला. असं आमच्या वेळी त्यावेळी विद्यार्थ्यांनी हे केलं होतं. आता हे आयडिया आहे, तुम्ही वेगळी आयडिया करू नका. आहे ती आयडिया वापरून आपला पाथवे व्यवस्थितपणे स्टडी करा. आता याच्यामध्ये 6 कार्बन कंपाऊंड 4 कार्बन कंपाऊंड 5 कार्बन कंपाऊंड यांचा रेशो काय? 6 कार्बन कंपाऊंड किती आहेत? किती? 1 2 3 4 4. 5 कार्बन कंपाऊंड हा एकमेव आहे, 1. आणि 4 कार्बन कंपाऊंड 1 2 3 4 5. 4:1:5. क्वेश्चन कोणी कसेही विचारू द्या, आपल्याला अडचण येता कामा नये. धिस इज अबाउट TCA सायकल ऑर क्रेब सायकल. थँक्यू व्हेरी मच.